तर महत्वपूर्ण सभा जी राज ठाकरे यांची देखील पार पडणार आहे या सभेसाठी ते दाखल झाल्याचे आपण थेट दृश्य यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय अतिशय जोरदार असं स्वागत राज ठाकरे यांचं या सभेपूर्वीच तिथल्या नागरिकांकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि कशाप्रकारे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे फुलांचा वर्षाव त्यांच्यावरती केला जातोय सिंधुदुर्गामध्ये होणाऱ्या या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे राज ठाकरेंवरती जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आलेली आहे नारायण राणेंच्या प्रचारार्थ ते आज दाखल झालेले आहेत नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते राज ठाकरे सिंधुदुर्गामध्ये दाखल झालेले आहेत आणि कणकवली या ठिकाणी त्यांची ही सभा पार पडणार आहे तत्पूर्वी कोकणामध्ये दाखल झाल्यानंतर कशाप्रकारे जोरदार त्यांचं स्वागत केलं जात आहे त्याची दृश्य सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत सुशांत खरंतर सिंधुदुर्गात राज ठाकरेंचं जंगी असं स्वागत करण्यात आल्याची दृश्य आपण दाखवतोय त्यानंतर सभेकडे होणारं प्रस्थानही असणारच आहे काय सविस्तर सांगाल नक्कीच विशाल जर आपण बघितलं असेल तर महायुतीला बिनशत पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या मित्रासाठी खऱ्या अर्थानं कणकवलीत सभा घेत आहेत नारायण राणेंसाठी सभा होणार आहे आणि राज ठाकरे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झालेलं आहे त्यांचा आता सत्कार देखील केला जातोय मात्र या ठिकाणी ज्या ठिकाणी राज ठाकरेंची सभा होणार त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर भव्य दिव्य असा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मनसैनिक असतील भाजपचे पदाधिकारी असतील ते इथे येणार आहेत आपल्यासोबत इथले मनसेचे तालुका प्रमुख आहेत त्यांचे सोबत आपण बोलणार आहोत कारण आपण जर बघितलं असेल तर काल उद्धव ठाकरे यांची याच मैदानात सभा झाल्यानंतर आज मनसेची सभा होते कशी तुम्ही तयारी केली आहे काय अपेक्षित आहे आज राज ठाकरे बऱ्याच वर्षानंतर जिल्हा सभा घेते साहेब पहिल्या महत्वाची गोष्ट म्हणजे साहेब येत आहे या उत्साहच आमच्यासाठी मोठा आल्हाददायक आहे कारण कित्येक वर्षानंतर ही प्रथमच स सभा होते त्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने कामाला लागले संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आमची एक दहा हजार लोकांची टार्गेट आहे पण आम्ही आत्ता वातावरण बघतोय त्याच्या हिशोबाने एक तर दहा ते बारा कमीत कमी म्हणजे दहा ते बारा पण पंधराही आकडा पार करे एकूण मनसे आणि भाजपचा हा महायुतीचे उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते बघितले तर आणि दुसरी गोष्ट म्हणाल तर आल्हादायक आमच्यासाठी तर एक मोठी मेजवानीच आहे जणू काही राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही पण उत्सुक आहोत आणि कित्येक वर्षांचं जे आमच्या कानात शब्द पडले नव्हते ते एक नवीन काहीतरी आम्हाला चेतना मिळेल किंवा एक आ, आ, ऊर्जा मी नक्कीच आपण विशाल जर बघितलं असेल तर उपजिल्हा रुग्णालय त्याच्या समोरील हे मैदान आहे आणि या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे राज ठाकरे यांचं जिल्ह्यात आगमन झालेलं आहे थोड्याच वेळात ते या ठिकाणी येतील बऱ्याच वर्षानंतर खऱ्या अर्थानं बऱ्याच वर्षानंतर सिंधुरू जिल्ह्यात राज ठाकरे यांची सभा होते आणि ती ही नारायण राणेंसाठी त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर काल उद्धव ठाकरे यांनी या मैदानात नारायण राणेंवर आणि विशेषतः भाजपवर टीका केली होती त्यामुळे आता दुसरे ठाकरे आज काय बोलणार आहेत दुसरे ठाकरे उद्धव ठाकरेंवर काय टीका करणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागलंय राज ठाकरे काय बोलणार कारण या सभे संदर्भातले सगळे अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट